श्लोक दशपुत्रे आता हा मेसेज वाचलात म्हणजे माझं नाव येईलच तुमच्या ओठांवर. वा तुमच्या नकळत पण येणार नक्की. नारायण काय म्हणत होतीस तू? निघूया. ठीक. अरे अच्छा, अजून तुम्ही मेसेज वाचला नाही आहे? हरकत नाही, मला प्रयत्न सोडून चालणार नाही. नारायण नारायण. वर्षी होळीचा बेरंगच झाला. हो ना, मी तर खूप उत्साहात होते. ताईकडून ऐकलं होतं मी हरिपूरच्या होळीचं. म्हटलं मुंबई तर मुंबई, पण अशी होळी करायची की हरिपूरची आठवण सुद्धा आली नाही पाहिजे. पण ते आश्रमाचं सगळं झालं आणि खरं सांगू आई, भाऊ श्लोक कडे ना बघवत पण नाही. तसं ते वरवरनं दाखवतात की सगळं नॉर्मल आहे. आई मला तरी वाटतं आपल्या घराला कोणाची तरी नजर लागली. घरालापेक्षा भाऊजींना. हो की नाही ग गौरी? हो ना. उगाच काहीतरी बोलू नकोस ग, घाबरायला होतं. अहो पण आई खरं तेच बोलते ना. असं म्हणतात ना, अतृप्त जीवनची नजर लागते. म्हणजे कसं सांगू तुम्हाला, हां, ज्या लोकांना कुटुंबाचं सुख मिळत नाही किंवा भरलेल्या घरात राहण्याचं समाधान मिळत नाही, अशाच लोकांची भरलेल्या घराला नजर लागते. अयो अगदी पटण्यासारखं आहे. कोण जाय? नाही ताई, तुझं बरोबर आहे.